तर सर काय नेमके उपक्रम आहे हा आमचा उपक्रम असा आहे सर की मागील काही वर्षांमध्ये जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती विकले जात होते तर त्यामुळे असं होत होतं आपण लोक जे आपले देव आहे त्यांना विसर्जन करत होतो नदीत किंवा तलावात तिथे गेल्यानंतर ती पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नव्हती त्यामुळे होत असं होतं की आपल्याच देवांची विटंबना होत होती तर आम्ही काही वर्ष मागील आणि आताही पुढेही आम्ही जे पीओपीच्या मूर्ती आहे ते उचलण्याचा एक कार्यक्रम राबवतोच त्याचमुळे मग आमच्या मनात एक अशी संकल्पना आली की आम्ही स्वतः का नाही मातीच्या मूर्त्या विकावं आणि त्यासोबतच आम्ही मातीच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि एक झाड फ्री देतोय त्यामुळे असं होईल की तुम्ही तुमच्याच घरी हा मातीचा गणपती याचं तुम्ही विसर्जन करा विसर्जन झाल्याच्या नंतर तुम्ही त्याची जी माती आहे ती जशी खाली सेटल झाली त्याला तुम्ही गाळून त्या कुंडीमध्ये टाका त्यात थोडं खत मिळवा आणि जे आम्ही जे वृक्ष देतोय ते वृक्ष असे वृक्ष आहे की जे तुम्हाला ऑक्सिजनही देईल जेणेकरून तुम्हाला जे कोरोना काळात जे ऑक्सिजनचा जे तुम्हाला अभाव झाला होता त्याचं ते भर पडेल आणि त्यासोबत सोबत आम्ही तुम्हाला जे झाड देतोय त्याच्यापासून तुम्हाला काही फळही मिळतील त्यामुळे एक वृक्ष म्हणजे वन संवर्धनाची ते एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि सोबत सोबत काही प्रदूषणही नाही हो जल प्रदूषण वायू प्रदूषण ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्यासाठी आमचा एक उपक्रम आहे काय नाव तुमचं माझं नाव प्रतीक माहुरे आहे सर आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा